बुलढाण्यात मलकापूर नजीक राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कार ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात 4 जण ठार तर 3 जण जखमी झाल्याची घटना सोमवारी पहाटे 5:30 दरम्यान घडली. जखमींमध्ये इंदोरमधील सिंगरोळ पोलीस स्टेशनच्या PSI सह 3 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. नांदुरा ते मलकापूर रोडवरील काठी फाट्याजवळ ही घटना घडली. राष्ट्रीय महामार्गावरील अपघात दिवसेंदिवस वाढत आहे. महामार्गाचं काम थांबलं असल्यानं रस्त्यात जागोजागी खड्डे अजूनही कायम आहेत, त्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवताना अडचण निर्माण झाली. सोमवारी पहाटे इंदोरमधील सिंगरोळ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक आणि काही कर्मचारी अल्पवयीन मुलीस पळवून आणणाऱ्या आरोपीस आणि त्याच्या नातेवाईकांना घेऊन सिंगरोळकडे जात होते. दरम्यान त्यांची कार नागपूरच्या दिशेनं येणाऱ्या ट्रकवर आदळली. कारचा वेग जास्त असल्यानं ही कार मागून येणाऱ्या दुसऱ्या कारवर आदळली. अपघातात पोलिसांच्या कारमधील 4 जण जागीच ठार झाले असून 3 जण जखमी आहेत. या अपघातात सिंगरोळ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दीपक मंडलोई, पोलीस कॉन्स्टेबल मुकेश कन्नोज यांसह आरोपी रोहित अविनाश रायबोले 3 गंभीर जखमी झालेत. यातील 4 पैकी 2 जणांची ओळख पटली असून सुनील गौरीशंकर परदेशी, मनोज रामेश्वर खरेबीन दोघे राहणार बोरगाव मंजू जिल्हा अकोला, तर 2 जणांची ओळख पटवण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. राजीव शेख, दक्ष पोलीस न्यूज, बुलढाणा.